स्पेसिफिक टैरिफ हैज अ फाइव टाइप्स इन दैट फर्स्ट वन इज द टाइम ऑफ डे टैरिफ दैट मीन्स TOD टैरिफ सेकंड पीक ऑफ पीक डे टैरिफ ऑफ पीक डे टैरिफ थर्ड वन मैक्सिमम डिमांड टैरिफ फोर्थ वन पावर फैक्टर टैरिफ एंड लास्ट वन इज द लोड फैक्टर टैरिफ दीज आर द टाइप्स ऑफ द स्पेसिफिक टैरिफ स्पेसिफिक टैरिफ इज डिवाइडेड इंटू फाइव ग्रुप फर्स्ट वन इज द TOD टैरिफ दैट मीन्स द टाइम ऑफ डे टैरिफ सेकंड वन ऑफ पीक डे टैरिफ मैक्सिमम डिमांड टैरिफ पावर फैक्टर टैरिफ एंड लास्ट वन लोड फैक्टर टैरिफ आउट ऑफ दैट फर्स्ट वन इज द टाइम ऑफ डे टैरिफ टाइम ऑफ डे टैरिफ मीन्स The tariff is variable according to your day of consumption. At the morning, your consumption of electricity is higher. Then at that particular instant, the tariff rate is different. Then if we consider the middle interval, at the middle interval, that means the 12 noon. At the 12 noon, your electricity consumption is very less. According to that, again the tariff rate for that the 12 noon period is different. And the third interval is the at the evening period. At the evening period, your load consumption, that is the load consumption is high at the evening period. And at that evening period, again the tariff rate get different that compared to morning and the 12 noon. Generally, in the TOD tariff, that means the time of day tariff, the morning tariff rate is higher than afternoon. That means 12 noon tariff rate is moderate and the your evening period that means at the night म्हणजे जवळपास 10-11 वाजेपर्यंत तुमचा जो टॅरिफचा रेट असतो तो पण तुमचा हायर असतो म्हणजे जेव्हा तुमचं एनर्जीचं कन्झम्पशन हायर असेल त्या केसमध्ये तुमचा टॅरिफचा रेट हायर असतो आणि ज्यावेळेस तुमचं एनर्जी कन्झम्पशन लोअर असेल तर तिथे टॅरिफचा रेट हा लोअर असतो क्लिअर क्लियर पार्टिसिपंट समजलं का ओके देन ऍट द मॉर्निंग आपण असं पण समजू शकतो की मॉर्निंग पिरियडला आपण पीक लोड म्हणू शकतो आफ्टरनून मध्ये ऑफ पीक म्हणू शकतो पीक लोड मीन्स काय तिथे हायर एनर्जीचं डिमांड आहे म्हणून तो पीक पिरियड आपण कन्सिडर करणार ऍट द 12 नून जो आफ्टरनूनचा पिरियड आहे त्याला ऑफ पीक म्हणू शकतो म्हणजे तिथे एनर्जीचं कन्झम्पशन लोअर आहे आणि लास्टला म्हणजे इव्हिनिंग टू जो काही नाईट असेल तर त्यावेळेस तुमचा परत पीक लोड हा अराईज होतो कारण रात्रीचं पण आपण कन्झम्पशन हे 10 वाजेपर्यंत इलेक्ट्रिसिटीचं जास्त असतं मग त्यावेळेस पण तुमचा जो काही इलेक्ट्रिसिटीचा जो काही टॅरिफचा रेट आहे तो चेंज होणार क्लिअर क्लिअर समजलंय का पार्टिसिपंट ओके इन TOD टॅरिफ टॅरिफ स्ट्रक्चर इज कंज्युमर इज चार्ज ऍट अ डिफरंट रेट फॉर हिज इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन ड्युरिंग द डिफरंट ड्युरेशन ऑफ द डे क्लिअर डेफिनेशन सगळ्यांनी कळली इन TOD टॅरिफ स्ट्रक्चर द कंज्युमर इज चार्ज at a different rate consumer is charged at the different rate for his electricity consumption during the different duration of the day electricity consumption la different charges apply kelele asta for the different duration of the day that means due to that this tariff is known as time of day tariff clear समजतंय का